बातमीचे प्रायोजक आहे हुमा गिफ्ट्स मल्टी ब्रँड मोबाईल शोरूम। सोलापूर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने पुणे येथील साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना गेल्या गळीत हंगामातील थकीत एफआरपी आणि येणाऱ्या गळीत हंगामातील एफआरपी रक्कम 3 टप्प्यात न मिळता एक रकमी मिळावी या संदर्भात निवेदन देण्यात आला आहे। येणारा ऊस गळीत हंगाम सुरू होण्याच्या अगोदर तत्काळ एफआरपीचा प्रश्न निकाली काढला नाही तर प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून आंदोलन उभे करून सहकार मंत्र्यांची गाडी फोडणार असा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे। यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष दत्ता मस्के पाटील, शहराध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी, कार्याध्यक्ष खालिद मणियार, पंढरपूर तालुका अध्यक्ष नाना इंगळे, बापू मोहिते, किशोर सावंत आदी जण बहुसंख्येने उपस्थित होते। की शेतकऱ्यांचं कुठंतरी खाजगी कारखाने आहेत काय शेअर्स 25,000 रुपये कपात करून घेतलेला आणि तो खाजगीला शेअर कॅपिटल घेतला ना ते तर विषय गंभीर विषय आहेत सगळे। आता आपला तो सावंत बालाजी सावंत त्याचे 5 शाखा जवळजवळ 5 ते 6 शाखा आहेत प्रत्येकाला 25,000 शेअर घेतला सर। दुसरा विषय विजय शुगरचं तुमचं आता ट्रान्सफर झाला कारखाना 16 कोटीचा गोळा आहे सर त्याच्यात जे आम्ही जे पैसे शेअर भरले शेतकऱ्यांनी ते 16 कोटीचा हिशोबच नाही विकला कारखाना पण आमच्या पैशाचा आहे। शेतकरी जे पैसे देत नाहीत आणि बाकीचे म्हणजे उदाहरण तर तुम्हाला सांगतोय असा विषय आहे। पण महाराष्ट्राचे तुम्हाला मी सांगतो आताच्या तारखेला जे 14 राज्यात ऊस तयार होतो त्याच्यात सगळ्यात कमी पैसे आपले पेंडिंग आहे आणि सगळ्यात हायेस्ट 12,000 कोटी रुपयेचे आहेत लक्षात आले की नाही। हे सगळे शुगर इंडस्ट्री सगळ्यांना माहिती आहे आता नवीन सर बरं का तुमची भूमिका पण असे जे कारखानदार आहेत आता आमचं तर प्रहार स्टाईलनीच होणार आहे एखादा कारखानदार माझं तर म्हणणं उलट आहे तुम्ही फक्त शेतकऱ्याला एवढं सांगा हा कारखाना चांगला नाही याला पहिले साखर ऊस घालव एवढं तरी केलं तर फार काम आहे। शेतकऱ्यांचा विषय असा आता शेती 14-14-12 महिने ऊस आल्यानंतर असं जर आता सांगायचं म्हणजे ते पण शेवटी तुम्हाला आता पर्याय किती मिळाले कधी नव्हते ते मी असताना जेवढे टँकर होते तेवढे ट्रॅक्टर हे झाले कारखाने तुमच्याकडे नव्हते तेव्हा वेगळी गोष्ट आहे आता पर्याय आहे ना। भाऊ मी पण जवळजवळ 12-13 वर्षापासून बैरोज सोबत चालू आहे सरदार काय 25,000 रुपये शेअर तर करून घ्या काही चालत नाही म्हणजे 10 किलो साखर येत नाही आम्हाला 25,000 व्याज वर्षाचं काढलं की प्रायव्हेट कारखानदारांचं तर बेसिकली एफआरपी सोडलं ना त्यांच्यावर गव्हर्नमेंटचं काही कंट्रोल नाही काही पण लक्ष अजिबात त्यांनी किती शेअर तुम्ही कंपनी रजिस्टरकडे तुम्ही संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले की बाबा एफआरपीचे जे रकम असतील त्याच्यासाठी त्यांचे साखर जप्त केली माडीगांची त्याच्याविरुद्ध बँक गेली हायकोर्टात हायकोर्ट म्हटलं गपचूप सगळे जप्त केले परत देऊन टाका बँकेच्या का ते बँकेला क्लेज आहे कायदा तुम्ही लक्षात नाही घेतली क्लेज कोणाला पैसे त्यांनी आधी कारखाना सुरू होण्यापूर्वी उचलले त्या साखरेच्या जोरावर असा आहे। त्यामुळे गव्हर्नमेंटचा कायदा राज्याच्या कायद्यापेक्षा केंद्राचा कायदा त्याच्यावर जास्त ऑपरेट काय जे आमच्या अधीनाचा जर विषय अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांना तुम्ही हे करताना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा तोंडावर बोललो परवा सोलापूरचे जिल्हाधिकारी शंभरकर साहेबांना तुम्ही जे तहसीलदार संबंधित कारखान्यावर जप्ती आणण्यासाठी तुम्ही नेमता सरळ तडजोडीची भाषा करता गप्पच लोकप्रतिनिधी म्हणजे तुम्ही प्रशासक आहेत ना लोकप्रतिनिधींना नावरायचं काय तुम्ही प्रशासक आहेत मग तुम्हाला होत नसेल तहसीलदार का नामा द्यावा तुम्ही तिथे तडजोड करत असताना शेतकऱ्यांनी काय करायचं याच्यामध्ये त्यांचे सगळे चालतात मोठमोठ्या गाड्या घेऊन फिरतात 100-200 करोड 50 वर्ष चर्चा करण्यापेक्षा पुढच्या वर्षी वाचू शकतो का नाही आपण ठीक आहे साहेब असेल माझं काय म्हणे आणि ठीक चर्चा आहे जसं कोणाला चालवते कोण शेअर होल्डर कोण आहे मग कसं आहे साहेब मग तुमच्याकडे शेवटी तुम्ही संबंधितांना फक्त गाळण परवाने देऊ नका एवढं मास तुम्ही त्यांना भेटीत करा कारण मी तुम्हाला तुमच्यावर आरोप नाही परंतु आता मुद्दाच नाही आरोपाचा काय बरोबर आहे
विठ्ठल ऐका, विठ्ठलची मी जर पाठीमागची अथॉरिटी नसताना काय परवाना दिल्यावर आता परिस्थिती काय झाली बघितलं. तुमच्या दोन कारखान्यांनी परवानाच घेतला नाही, एका दिवशी गाळप केलं माहितीये तुम्हाला. तेच म्हणतो पेंडिंग पाडायचं परत पुढच्या वर्षी हेच काम करायचं. शेतकऱ्यांनी काय करायचं हे आपल्याला विचार त्यांना विचारायला पाहिजे. हा प्रश्न मला नाही, तुम्ही कोणाला विचारायला पाहिजे. असं कसं काही नाही ना ते ठीक आहे बंद करा. मी दत्ता मस्के पाटील, जिल्हाध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष सोलापूर. या ठिकाणी महाराष्ट्रातील संपूर्ण कारखान्याच्या बाबतीत तसेच सोलापूर जिल्ह्यातील जे कारखाने आहेत ज्यांची एफ आर पी बाकी आहे गेल्या वर्षीची आणि आत्ता येणाऱ्या हंगामात जे एफ आर पीचा तीन टप्प्यात जो शासनाने घाट घातला आहे त्या संदर्भात आज या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आमचे शहराध्यक्ष अजितभाऊ कुलकर्णी, कार्याध्यक्ष खालिदभाई मनियार, पंढरपूरचे तालुका अध्यक्ष नाना इंगळे, आमचे सर्व टीम बापू मोहिते या ठिकाणी आम्ही आलेलो असून आम्ही या निवेदनानंतर जो काही होईल तो निर्णय होईल. परंतु या आपल्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाला तसेच साखर आयुक्त साहेबांना सांगू इच्छितो, येणाऱ्या जो हंगाम आहे तो हंगाम पाठीमागची एफ आर पी रक्कम दिली नाही आणि जर कारखान्याला गाळप परवाना दिला तर गाठ प्रहार संघटनेचे. दुसरी गोष्ट, येणाऱ्या गळीत हंगामातील जे एफ आर पी आहे ती तीन टप्प्यात न देता एका टप्प्यात द्यावा, अन्यथा त्या ठिकाणी कारखानदाराची तर सोडाच, कारखानदाराच्या तर गाड्या प्रहार संघटना फोडणारच, परंतु वेळ आली तर साखर आयुक्ताची आणि त्याच्याही पुढे जाऊन सहकार मंत्र्याची गाडी. सरकारमध्ये असलो म्हणून काय झालं, शेतकऱ्यांचा नरडीचा घोट जर तुम्ही घेणार असाल तर तुमच्या नरडीचा घोट घ्यायला प्रहार संघटना मागे पुढे पाहणार नाही, याची आपण दखल घ्यावी. आणि जर एफ आर पी रक्कम त्या ठिकाणी एका टप्प्यात मिळाली नाही आणि पाठीमागची जी थकीत एफ आर पी आहे ती मिळाली नाही आणि त्याच्या अगोदर कारखाने चालू झाले तर प्रहार संघटना, साखर आयुक्त असू द्या, कारखानदार असू द्या किंवा सहकार मंत्री असू द्या, त्यांच्या गाड्या फोडल्याशिवाय जिथं महाराष्ट्रात दिसल तिथं गाड्या फोडल्याशिवाय प्रहार संघटना गप्प बसणार नाही. धन्यवाद. मोबाईल आता घ्या आणि पुढील महिन्यापासून सुलभ हप्त्याने पैसे भरा. हुमा गिफ्ट मल्टी ब्रँड मोबाईल शोरूम आणलीये ग्राहकांसाठी सबसे सस्ता सेल ऑफर. आता मोबाईल घ्या तेही 0% डाऊन पेमेंट बजाज फायनान्स आणि आयडीएफसी फायनान्स वर. ओप्पो, विवो, एम आय, रिअलमी, आयफोन, नोकिया, लाभा, इंटेक्स, वन प्लस आदी विविध ब्रँडेड कंपनीचे मोबाईल फक्त आणि फक्त हुमा गिफ्ट मल्टी ब्रँड मोबाईल शोरूम मध्ये. या पहा 0% डाऊन पेमेंट बजाज फायनान्स आणि आयडीएफसी फायनान्स वर सबसे सस्ता सेल ऑफर मध्ये आपला ब्रँडेड मोबाईल घ्या आणि पुढच्या महिन्यात सुलभ हप्त्याने पैसे भरा. त्याचबरोबर बोट, रिअलमी, वन प्लस, नॉईज, पोट्रोनिक्स, एम आय, आर्टिस्ट अशा नामवंत कंपनीचे मोबाईल ऍक्सेसरीज ही उपलब्ध. स्मार्ट टीव्ही वरही भरघोस सूट. एम आय, आयफोन कॉन, कोडॅक, सॅमसुई आदी कंपनीच्या स्मार्ट टीव्ही खरेदीवर फ्री इन्स्टॉलेशन. सर्व प्रकारचे डेबिट क्रेडिट कार्ड स्वीकारले जातील. स्मार्ट मोबाईल, स्मार्ट टीव्ही आणि नामवंत कंपनीचे मोबाईल ऍक्सेसरीज मिळण्याचं एकमेव ठिकाण हुमा गिफ्ट मल्टी ब्रँड मोबाईल शोरूम, 7 रस्ता, हुमा मेडिकल समोर, सोलापूर.